10 आवर म्हणजे आपली सेंच्युरी आहे दिवसाला, तर प्रत्येक दिवसाला सेंच्युरी टाकायची आहे आपल्याला. डबल अभ्यास केला तर आपल्यासाठी 1.5 महिना हा टाईम 3 महिन्याचा आहे, तो भरपूर टाईम आहे. मग त्यासाठी मग आपलं शेड्यूल कसं असलं पाहिजे, तर माझं शेड्यूल कसं होतं सांगतो. साधारणतः 2 रीडिंग झाल्यानंतर नोट्स काढायला सुरुवात केली पाहिजे, कारण पहिले रीडिंगनं आपल्याला काहीच कळत नाही. कारण पहिले रीडिंग खरं तर देवाला असते, ते आपल्याला वाटतं सिलेबसचा अंदाज येतो. पॉलिटी लक्ष्मीकांत आपण आतापर्यंत 35-40 वेळा वाचला असेल, तरी पण नवीन प्रश्न येतातच. एक वाचलंच नव्हतं वाटतं. किती वेळा अभ्यास करतो आणि एक पुस्तक किती वेळा असतो, किती वेळ आणि किती वेळा, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात जास्त मी कशाला महत्व देतो तर टाईम मॅनेजमेंटला. डबल कसा अभ्यास करायचा जेवढ्या वेळेमध्ये, मागच्या वेळेस मी हे आलो त्यावेळेस पण बोललो होतो की, तर मग इंटरव्ह्यूला जाऊ शकलो ह्यामुळेच जाऊ शकलो की आपलं क्लिअर होतं की लिमिटेड पुस्तक वाचायचे. आपले 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. उत्तर पाठ करणं हा विचार पी होय की मागे नाही, हा सिलेबसमधला कोणता पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. माझं नाव अभयराज नंजुंडे, मी प्रॉपर राहणार अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण अनगर येथे झालं, त्यानंतर 11वी 12वी दयानंद सायन्स कॉलेज लातूर, 12वी बोर्ड टॉपर, त्यानंतर बीटेक कॉम्प्युटर COEP पुणे येथून, आणि प्लेसमेंट झाली आरामात कॉलेजमधून. तर त्यानंतर 2 वर्ष विप्रो टेक्नॉलॉजीज पुणे इथे IT इथे जॉब केला, आणि नंतर त्यावेळेसच एक विचार होता आपण स्पर्धा परीक्षेसाठी अटेम्प्ट देऊ जॉब करतच, कारण जॉब ह्यासाठी की एक बॅकअप पाहिजे. आपण एवढं जर ग्रॅज्युएशन केलं आहे तर वाया कशाला घालवायचं, ग्रॅज्युएशनचा फायदा झाला पाहिजे आणि आपल्यासाठी प्लॅन बी राहिला पाहिजे. कारण UPSC MPSC इथले अनसर्टेंटी पाहता आपल्या मन प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे, ना की भावनिक होऊन. तर त्या दृष्टीने मग 2 वर्ष जॉब केला, आणि जॉब करत असता एक विचार केला की आपण सोबत UPSC MPSC वगैरे ट्राय करूया. मग 2020 पासून, म्हणजे 2017ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, 2017 ते साधारणतः 2020 पर्यंत मी जॉब केला, आणि त्यावेळेस थोडाफार अभ्यासाची माहिती घेत होतो की कसं काय करता येईल आपल्याला, आणि आधी कुठल्या गोष्टी आपल्याला लागतात, म्हणजे ह्या एक्झामसाठी UPSC MPSC अभ्यास करण्यासाठी त्याचा अभ्यास करत होतो, ना की ॲक्च्युअल अभ्यास. म्हणजे जशा आप बाकीच्या सपोर्टिंग गोष्टी आहेत, जसं टाईम मॅनेजमेंट शिकणं, कॉन्फिडन्स शिकणं, ऑट टाईममध्ये किती वेळ काम करायची सवय लागणे, बरोबर आपल्या, आणि डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं काही शिकलो तर ती डिसिप्लिन. आता हे कुठलं आता आता पॅटर्न बदल असला तरी डिस्क्रिप्टिव्ह असू दे, ऑब्जेक्टिव्ह असू दे, आता UPSC MPSC दोन्ही सेम झालेलं आहे, बरोबर. आता म्हणजे UPSC चा अभ्यास करा, MPSC परीक्षा द्या, अशी सिच्युएशन आहे सध्या तरी. मग हे ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, तर आपली डिसिप्लिन असणं महत्त्वाचं आहे. एक्झाम पॅटर्न काय असलं, इरिस्पेक्टिव्ह एक्झाम पॅटर्न, एक डिसिप्लिन सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझी स्ट्रेंथ तर मला वाटतं की तेच आहे की ज्यामुळं माझं एक टार्गेट होतं की लवकरात लवकर पास व्हायचं आहे. 2000 मग जॉब सोडल्यानंतर मी 2020 पासून UPSC चा अभ्यास चालू केला. 2020, 2021 आणि 2022 साधारणतः 2 वर्ष दोन अटेम्प्ट दिले UPSC चे मी, पण काही माझी प्रिलिम्स निघू शकली नाही 2 अटेम्प्टमध्ये. पुढे म्हणजे मी करत होतो UPSC चाही, पण सोबत म्हटलं की ऑलरेडी आपण 2 वर्ष ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष जॉब केला आहे, ते 2 वर्ष गेले, हा UPSC चे आणखी 2 वर्ष गेले, एवढ्या वर्ष आपल्या हातात काही नाही, ही गोष्ट योग्य नाही की पटकन पोस्ट काढायचा टार्गेट होतो. UPSC करायचं माझी 3-4 अटेम्प्टमध्ये फार तर निघावं असं, किंवा 3-4 वर्षामध्ये अटेम्प्ट ते परीक्षा पुढे मागे होत राहते, पण वर्ष महत्त्वाचे आहेत, किती वर्ष आपण अभ्यास करतो आहे. एवढेच टार्गेट होतं की लवकरात लवकर आपल्याला पास व्हायचं आहे, काहीतरी हातात घ्यायचं आहे, जे कोणती पोस्ट असू दे पण हातात पोस्ट पाहिजे. मग 2022 पासून मग मी MPSC सोबत MPSC चे अटेम्प्ट दिले. मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो राज्यसेवेचे मी, आणि नंतर फॉरेस्टची सोबत दिली. फॉरेस्टमधून फर्स्ट अटेम्प्टमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFO पोस्ट भेटली. सोबत आता हा सेकंड अटेम्प्ट होता राज्यसेवेचा, त्यामधून मग आता तहसीलदार पोस्ट भेटेल मला. रँकही चांगला आलेला आहे, 118, आणि आता 2023ची मेन्स पण दिलेली आहे. आता माझं सध्या ट्रेनिंग चालू आहे कोईमतुर येथे रेंज फॉरेस्ट ऑफिसरचं, कोईमतुर तामिळनाडू येथे ट्रेनिंग चालू आहे. तरी साधारणतः 28 डिसेंबरला ते जॉईनिंग आली होती, आणि परीक्षा होती 20-21-22 जानेवारी. महिनाभरात सुद्धा मी चांगला अभ्यास केला जेवढा वेळ भेटेल तेवढा, कारण ऋषी सर सांगत असतील का त्याचे तुम्हाला की सर्वात जास्त मी कशाला महत्त्व देतो तर टाईम मॅनेजमेंटला. कारण आपलं शेड्यूल ठरलेलं असायचं की कुठेही जेवढा मिळेल तेवढा टाईम काढायचा, कारण आपण बाजारात बसलं काय, जत्रात बसलं काय, तिथे अभ्यास करू शकतो मी, वर्गात बसलं तरी. कारण मला एवढं करायचं आहे म्हणजे करावंच लागणार होतं. आधी मी एक का डबल सांगायचो की डबल कसा अभ्यास करायचा जेवढ्या वेळेमध्ये, मागच्या वेळेस मी येत आलो त्यावेळेस पण बोललो होतो की जे नॉर्मली जेवढ्या वेळामध्ये बाकीचे अभ्यास करतात त्याच्या तेवढ्याच वेळात आपण डबल अभ्यास करू शकतो. म्हणजे साधारणतः सरांनी म्हटलं की 1.5 महिने माझ्या इंटरव्ह्यूनंतर 5 डिसेंबरला माझा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर 20 जानेवारीला मेन्स होती. म्हणजे साधारणतः 1.5 महिने टाईम होतं. 1.5 महिने म्हणजे सर म्हटले 3 महिने, 1.5 ते 3, कारण डबल अभ्यास केला तर आपल्यासाठी 1.5 महिना हा टाईम 3 महिन्याचा आहे, तो भरपूर टाईम आहे. मग त्यासाठी मग आपलं शेड्यूल कसं असलं पाहिजे, तर माझं शेड्यूल कसं होतं सांगतो. साधारणतः 6:30 ते 10:30 हे एवढा वेळ, म्हणजे 16 घंटे झाले, 6:30 ते 10:30 हे लायब्ररीला देणे. लायब्ररी म्हणजे आपलं सेल्फ स्टडी काय तुम्ही करत असाल ते. जेव्हा आपण जेवढा वेळ आपला आहे एवढा वेळ अभ्यास करायचा ठरवला आहे, त्याच्या साधारणतः 70-75% आपला अभ्यास होत असतो.
कितीही ठरवलं तरी म्हणजे आपण 10 घंटे अभ्यासाला बसतो म्हणजे 10 घंटे तर होत नाही, फार तर जास्तीत जास्त 7 घंटे अभ्यास होतो. यासाठी एक आहेच की मग हे 16 घंट्याचं शेड्यूल ठेवलं तर माझं दिवसाचं टार्गेट असायचं की निदान नेट स्टडी म्हणजे ॲक्च्युअल स्टडी जो आपण स्टॉपवॉच लावून काउंट करू शकतो. स्टॉपवॉच लावण्याचा फायदा काय की आपल्याला ॲक्च्युअल किती अभ्यास करतो, आपण भ्रमात असतो आपण एवढा वेळ अभ्यास केला वगैरे, ॲक्च्युअल केलेला अभ्यास वेगळाच असतो. मग ते स्टॉपवॉच लावून कळतं की एक्झॅक्ट एवढा वेळ अभ्यास झाला आहे, किंवा ते लॅप्सेस वगैरे दाखवतो आपण दिवसातून किती ब्रेक घेतो. एक लिमिट पाहिजे त्याला, हे 10-11 ब्रेक्स ठीक आहे तेवढे नॉर्मली होतात, पण आणि लॅप्स ते पॉज केल्यानंतर आपल्याला टाईम पण दाखवतो की किती वेळ आपण ब्रेक घेतला आहे. ह्याच्यामुळे आपण कळतं की आपला किती वेळ वाया जातो आहे आणि आपण किती ॲज्युम करतो आहे अभ्यास करतो आहे आणि ॲक्च्युअल अभ्यास आपण करतो आहे किती. तर हे 7.5 ते 10.5 एवढा वेळ जर केलं की 12 घंटे टार्गेट असायचं माझं, कारण 10 आवर म्हणजे आपली सेंच्युरी आहे दिवसाला, तर प्रत्येक दिवसाला सेंच्युरी टाकायची आहे आपल्याला. 10 आवर तर कमीत कमी झालेच पाहिजे, कारण एक प्री आणि मेन्समधला टाईम आता ह्यावेळेस जास्त असेल कमी असेल पण साधारणतः कमीच टाईम असतो. ह्यावेळेत मग आपलं तेवढं शेड्यूल पाहिजे की दिवसाला भरपूर अभ्यास झाला पाहिजे. पहिल्या अटेम्प्टला इंटरव्ह्यू नवीन असतात, म्हणजे आधी 2 वर्ष UPSC अभ्यास होता. फर्स्ट अटेम्प्टमध्ये MPSC मेन्स, कारण प्रिलिम्स तर लगेच निघाली होती, ज्या दिवशी प्रिलिम झाली त्या दिवशी लगेच पुण्यात आलो, कळालं आपले मेन्सचं उद्यापासून सुरू करायचं आहे, कारण टाईम कमी होता त्यावेळेस 3 महिन्याचा टाईम होता. तर मग इंटरव्ह्यूला जाऊ शकलो, ह्यामुळेच जाऊ शकलो की आपलं क्लिअर होतं की लिमिटेड पुस्तकं वाचायचे आहेत. आपलं 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे सिलेबसचे आपल्या 2-3 कॉपीज आपल्याकडे पाहिजे, कारण आपण कास्ट सर्टिफिकेटच्या एवढ्या मोठ्या कॉपीज आपल्याकडे ठेवतो, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा तर सिलेबस आहे. त्याच्या सिलेबसच्या तर 2-3 कॉपीज तर ठेवल्याच पाहिजे, म्हणजे एक तर आपल्या स्टडी टेबलवर असावी, एक रूमवर असावी, एक सध्या बॅगमध्ये असावी कधी, कारण पहिला फोकस आपला सिलेबसवर असला पाहिजे. UPSCचा असू दे MPSC असू दे, सिलेबस महत्त्वाचा आहे. आणि त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, MPSCचं बघितलं तर POIQ रूल खूप मोठा आहे, ॲटलिस्ट 5 वर्षे मागील 5 वर्षाचे आणि ह्या वर्षभरात झालेलं कुठली एक्झाम असू दे, म्हणजे आपल्याला एक कमिशनचा ट्रेंड कळतो की ह्याच्यावर फोकस करतायत असे आन्सर्स, मी ट्रेंड बदलतो आहे काय अभ्यास काय फोकस केलं पाहिजे हे कळतं. आणि ह्या 2 गोष्टी जेव्हा कळतात तेव्हाच आपले, म्हणजे जेव्हा सिलेबसवर कमांड येते तेव्हा आपल्याला POIQ कळत राहतात की सिलेबसमधून क्वेश्चन कसे येतात किंवा क्वेश्चनचा सिलेबस कोणता आहे. ह्या 2 गोष्टी इंटरडिपेंडंट आहे, ह्या गोष्टी कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण बरेच लोक असे आहेत की सिलेबसची कॉपीज नसते, सिलेबस बघतच नाहीत आणि POIQ ते उत्तरासाठी बघतात की ह्याचं उत्तर हे जर परत पडलं तर मी हे उत्तर मारेल, तसं तो विचार नसतो की उत्तर पाठ करणं हा विचार POIQ मागे नाही, हा सिलेबसमधला कोणता पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समाजसुधारकावर पडतो, LPG आपली LPG पॉलिसी 1991 त्याच्यावर पडतात. असे तुम्हाला जेव्हा कळायला लागेल की कळेल की सिलेबसमधले प्रत्येक पॉईंट्सवर 4-5 क्वेश्चन हे डिरेक्टली उचलत आहेत. तर ही सिलेबस कळणं आणि त्यानुसार POIQ ॲनालिसिस करता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यानुसार बुकलिस्ट तर सगळ्यात छोटी पाहिजे. आता मी खूप वेळ अभ्यास करतो पण खूप पुस्तक वाचत नाही, थोडीच वाचतो, एकच पुस्तक बऱ्याच वेळा असतो. आपण किती वेळ अभ्यास करतो आणि एक पुस्तक किती वेळा असतो, किती वेळ आणि किती वेळा, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकच पुस्तक जास्त वेळ वाचणं फायद्याचं आहे ना की वेगवेगळ्या छोट्या छोट्या सोर्सेससाठी हे केलं. मग एका विषयासाठी साधारणतः आपल्याकडे MPSCचं तसंच आहे, एक पुस्तक घेणं होतात प्रत्येक विषयाला. 2 पुस्तकं वाचण्यात किंवा नको ते मोठे मोठे ठोकळे वाचण्यात काही अर्थ नाही आहे, कारण आपल्याकडे तेवढा वेळही नसतो, रिव्हिजनही होत नाही आणि ओव्हरऑल आपण कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस केलं तर ते परवडत नाही. 4 मार्कासाठी छोटंसं मोठं पुस्तक वाचणं परवडत नाही. मग त्या एक सिलेबस आपल्या ह्याच्यानुसार, सिलेबस आणि POIQ किंवा टॉपर्सच्या कॉपी बघून, कुणाची कॉपी 4-5 लोकांच्या जरा कॉपीज बघून तुम्ही सिलेक्टिव्हली सिलेक्ट करू शकता की हे बुकलिस्ट नक्की सगळ्यामध्ये कॉमन आहे, तर हे बुकलिस्ट हे 3 गोष्टी फिक्स आहेत की करणं महत्त्व कोणी का असणं हे गोष्टी करावं लागतात. सिलेबस, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि आपली सिलेक्टिव्ह छोटीशी बुकलिस्ट आणि त्याचं मल्टिपल रिव्हिजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि टाईम मॅनेजमेंटचं मी सांगितलं, आता हे टाईम मॅनेज जास्तीत जास्त टाईम देणं महत्त्वाचं आहे. लवकर एक स्ट्रॅटेजी होती आपली की लवकर पास व्हायचं आहे, लवकर पास व्हायचं म्हणलं की जास्त अभ्यास करायचा आहे, जास्त अभ्यास करायचं म्हणलं की आपला दिवस कसा इफेक्टिव्हली युटिलाइज कसा होतो ह्यावर भर देणं महत्त्वाचं आहे. मग ते मी सांगितलं स्टॉपवॉचची स्ट्रॅटेजी तुम्ही ट्राय करून बघू शकता, तुम्हाला कळेल की आपण ॲज्युम जास्त करतो आहे पण तेवढा वेळ अभ्यास करत नाही. एक एफिशियन्सी वाढवण्यासाठी फायद्याचं आहे म्हणून मी ते स्टॉपवॉचचं सांगतो. आणि डिस्ट्रॅक्शन्स वगैरे ह्यावरपी मी बोलत असतो की डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईलचा युसेज, हे पण स्टॉपवॉचवरून तुम्हाला कळेल की आपण एकदा व्हॉट्सॲप किंवा यूट्यूब आणखी काय असतात सोशल मीडिया त्यावर किती वेळ घालवतो हे लक्षात येईल. तुम्ही स्टॉपवॉच जर पॉज करून ठेवला असेल तर तुम्हाला कळेल की एवढा वेळ रील्स बघण्यातच गेला. अशा गोष्टी आहेत ते ह्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या तर काहीच नाही, त्या गोष्टी विनाकारण आपला वेळ जातो, कारण आपला दिवसाला टार्गेट 11 आवर 12 आवर काही तुम्ही ठेवत असाल ते टार्गेट नेट स्टडीचं, तर ते पूर्ण करणं त्यावर फोकस दिला पाहिजे. आणि सोबत टाईम मॅनेजमेंट जेवढं हे आहे, आता महिनाभर टाईम होता तरी मी भरपूर अभ्यास केला अकॅडमीमध्ये, कारण मला करायचंच होतं, काय भाग नाही, आपलं 2023 DC काढायचेच आहे त्यामुळं करणं भागच होतं, त्यामुळे कधीही टाईम काढायचं होता. शेड्यूल असतं तिथं पहाटे PT वगैरे असतात,
मी सगळ्यात लवकर 4 वाजता वगैरे उठायचो, जेणेकरून पीटीच्या आधी मला अर्धा तास भेटेल, नंतर पीटी झाल्यानंतर अर्धा तास भेटेल, लंचच्या आधी थोडा टाईम भेटायचा, लंचनंतर थोडा टाईम भेटायचा, असं जिथे शक्य होईल तेवढं. आणि लेक्चरमध्ये तर वाचत बसायचो मस्तपैकी, कोपरा पकडायचं एक वाचायचं सुरू करत होतो, तर तेवढं असं. आणि रात्री टाईम भेटायचा उशीरपर्यंत, 4 तास झोपायचो, 4 तास झोपले काही दिवस 3 आठवडे सहन करायचं होतं, 4 तास झोपल्याने काही फरक पडणार नाही आहे. मग असं करून जेवढा मी इथे अभ्यास करायचो, म्हणजे साधारणतः एका डबल ठरवलं होतं, तिथं एकचं ट्रिपल ठरवलं होतं मी जॉईनिंग यायच्या आधी, तरच दिपट केला तर 5 डिसेंबर ते 28 डिसेंबर एवढाच टाईम होता माझ्याकडे इंटरव्ह्यू झाल्यानंतर. मग तेवढ्यात एवढ्या स्पीडने केलो तरच होणार आहे, नाहीतर थोडा अभ्यास करून काही फायदा नाही. नॉमिला का ऑलरेडी माझ्याकडे पोस्ट आहे, तसेल तर मिळणार आहे माहितीच होतं. वरची पोस्ट घ्यायची म्हणलं तर त्या दृष्टीने मार्क पण लागणार आहेत. मग त्या दृष्टीने स्ट्रॅटेजी ठेवली होती की ट्रिपल अभ्यास करायचा, आणि अकॅडमी केलं, मग बऱ्यापैकी अभ्यास केला. जे नॉर्मल विद्यार्थी ॲव्हरेज स्पीडने इथे करतात त्यापेक्षा जास्त तर नक्की अभ्यास मी ट्रेनिंग चालू असतानाही केलेला आहे. बाकी कुणाला काय डाऊट्स असेल तर विचारा. रिव्हिजनच्या टिप्स, एक तर आपली पहिली बुक लिस्ट फिक्स पाहिजे एवढं आपण वाचणार आहेत, आणि साधारणतः 2 रीडिंग झाल्यानंतर नोट्स काढायला सुरुवात केली पाहिजे. कारण पहिले रीडिंग तर पहिले रीडिंगनं आपल्याला काहीच कळत नाही, कारण पहिले रीडिंग खरं तर देवाला असते, ते आपल्याला वाटतं सिलेबसचा अंदाज येतो, फायदा काहीच होत नाही. 2-3 वेळा वाचून हे पुस्तक काही फायदा होत नाही. 2 रीडिंगनंतर तेव्हा कुठं आपल्याला कळायला चालू होतं. पॉलिटी लक्ष्मीकांत आपण आतापर्यंत 35-40 वेळा वाचला असेल, तरी पण नवीन प्रश्न येतातच, एक वाचलंच नव्हतं वाटतं असं. त्यासाठी रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणली की 2 साधारणतः रीडिंग झाले बऱ्यापैकी, कारण त्यानंतर शॉर्ट नोट्स काढायला सुरुवात करायची. आता तुम्हाला त्यासाठी POIQ अंदाज आला पाहिजे, POIQ सिलेबस, मग काय नोट्स काढायच्या काय नाही काढायचं ह्याविषयी पुरेसा अंदाज येईल. मग आणि शॉर्ट नोट्स बनवायच्या, मग POIQ सिलेबसवरून आणि 2 रीडिंगनंतर, आधी नाही, कारण आपण क्रिस्प पाहिजे नोट्स, किती लिहू शकत नाही, रिवाईज करायलाही पण लिमिट येतं नंतर. ऑनलाईनचा प्रश्न बघा स्मिताचा, लास्ट टाईम रिव्हिजन कसं असायला हवं? लास्ट टाईम रिव्हिजन म्हणजे एक्झामच्या आधीचं. हा, त्यावेळेस आपल्या मग शॉर्ट नोट्स तयार पाहिजे, ते आहे शॉर्ट नोट्स रिव्हिजन. कारण आपण क्रिस्प नोट्स काढले असतात, जे IMP जे ज्या गोष्टी ऑबियस आहेत आपल्याला पाठ आहे त्याच्या आपण नोट्स काढत नाही. जेवढे मग शॉर्ट नोट्स बनवतो, प्रत्येक सब्जेक्टचा शॉर्ट नोट्स तर रेडी पाहिजे, त्यावर भर देणं. आणि सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी, हार्ड कॉपीमध्ये कुठेही कशाही नोट्स काढायचे ते काढा, जे कुठे आहेत ते डिपेंड करते. आता मी, मला माहिती होती मी ट्रेनिंगमध्ये असणार आहे, त्यामुळे आधीपासूनच मी टेलिग्रामवर नोट्स काढायला चालू केली होती, कारण तिथं मला जर वाचायला जमलं नाही हार्ड कॉपी तर मी मोबाईलवर वाचू शकेल. मग असं काहीतरी करू शकता. शेवटी शॉर्ट नोट्सच कामी येतात आपल्या, किंवा मग कोणाच्या टॉपर्सच्या नोट्स असतात आधी पाहून घेऊ शकता, ते बऱ्याच टॉपर्सच्या नोट्स छान आहेत. ते म्हणजे तुमचा वेळ कमी असेल तुम्हाला तर तेवढ्या वेळेत तुम्ही, आणि बऱ्याच सब्जेक्टला काही आपल्याला एवढे PhD एवढे काही अंडरस्टँडिंगची गरज नसते, फॅक्च्युअल कंटेंट असतात, त्यामुळे ते नोट्समधून होऊ जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, थँक्यू.